बिबली में इस प्रकार का एक सामूहिक बलात्कार का विषय सामने आया है। बहुत ही घिनौना इस प्रकार का ये विषय है और ये सारे जो महिला अन्याय अत्याचार के विषय है सिर्फ महाराष्ट्र नहीं पूरे देश भर में बढ़ रहे हैं। ये क्यों हो रहे, क्या कारण है, ये इसका इसका बहुत गंभीरता से विचार करना चाहिए। मुंबई के बोरिवली में भारतीय जनता पार्टी की एक नगर सेविका के कार्यालय में एक महिला का विनय भंग हुआ है। हम इस पर राजनीति नहीं करना चाहते क्योंकि आखिर वो महिला महाराष्ट्र की है, मुंबई की है या यूपी की है, ये महत्व नहीं है। वो एक महिला है और महिलाओं के ऊपर कोई भी अन्याय अत्याचार सहन नहीं होना चाहिए। सबसे पूरी इस प्रकार की शिक्षा ऐसे प्रकार के आरोपी को मिलनी चाहिए। नितेश राणेंच्या खरंतर अशा बेताल बडबडीवर आम्हाला अजिबात भाष्य करण्याची इच्छा नाही, परंतु हिंदुत्वाचा ठेका जणू काही आपणच घेतला आहे अशा थाटात भारतीय जनता पार्टीचे लोक मिरवत असतात। सामनाच्या हेडलाईनमुळे हिंदुत्वाची दिशा अनेक वेळा ठरलेली आहे। माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे जी विचारातून सामना तयार झाला आहे त्यांना आपण हिंदुहृदय सम्राट असं म्हणतो। आणि आज उत्तर प्रदेशामध्ये प्रयागराजमध्ये महंत नरेंद्रगिरी महाराज यांची हत्या की आत्महत्या हे अजून उलगडायचं आहे, परंतु एका मोठ्या महंतांची हत्या मृत्यू होतो आणि त्याबाबत कोणाला चिंता नाही आहे। मग ते आम्ही त्याच्यावर भाष्य केलं तर एवढ्या मिरच्या का झोंबाव्यात। जब से महाविकास आघाडी सरकार बनी है तब से भारतीय जनता पार्टी को इस प्रकार लग रहा है कि शिवसेना जो है हिंदुत्व से दूर हुई है। क्या हिंदुत्व का ठेका सिर्फ भारतीय जनता पार्टी ने लिया है? उत्तर प्रदेश में प्रयागराज में महंत नरेंद्र गिरी महाराज की हत्या या आत्महत्या ये गुढ़ अभी तक कायम है और ये बात इतनी गंभीर है, इसका गंभीर्य उत्तर प्रदेश और भारतीय जनता पार्टी को नहीं होगा मगर हमें इसकी चिंता है। सामना ये एक प्रखर हिंदुत्ववादी इस प्रकार का अखबार है जिसकी स्थापना स्वयं हिंदुहृदय सम्राट माननीय बाला साहब ठाकरे ने की है। अतिशय घृणास्पद आणि चिंताजनक तर त्याच्यापेक्षा संतापजनक असा हा विषय आहे। हे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत, महाराष्ट्रात वाढत आहेत, देशातही वाढत आहेत। आत्ताच बोरिवलीमध्ये एका भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका आहेत, त्यांच्या कार्यालयात एका महिलेचा विनयभंग झाल्याच्या पण गोष्टी समोर आल्या आहेत। आम्हाला याच्यात राजकारण करायचं नाही आहे कारण शेवटी महिला कोणतीही असो कुठेही राहणारी असो भारतभूमीवर, परंतु तिच्यावर अन्याय होणं हे चिंताजनक आहे। ह्या असल्या आरोपींना वाईटातली वाईट शिक्षा दिली पाहिजे। एक्झिस्टिंग कायदे तर कडक आहेतच, महाराष्ट्रात शक्ती कायदा येऊ घेतलेला आहे आणि यावर माझं पुन्हा एकदा आव्हान आहे विरोधी पक्ष आणि सर्वांनाच की कृपया करून यावर राजकारण करू नये, कारण राजकारण करण्यासाठी अनेक उदाहरणं आमच्याकडे देखील आहेत, परंतु याच्यावर आरोपीला कडकातली कडक शिक्षा झाली पाहिजे हीच भूमिका आहे। असल्या आरोपींना खरं तर ठेचलंच पाहिजे। प्रवीण दरेकर ये महाराष्ट्र के विधान परिषद के विरोधी पक्ष नेता है, भारतीय जनता पार्टी के नेता है, महाराष्ट्र की एक कलावंत है सुरेखाताई पुणेकर, इन जिनको लावणी सम्राज्ञी इस प्रकार की उपाधि मिली है। उन्होंने राष्ट्रवादी पार्टी में प्रवेश किया और तब प्रवीण दरेकर ने बहुत ही हीन दर्जा की इस प्रकार की कमेंट की है कि गुलाबी गालों का चुंबन लेने वाली राष्ट्रवादी पार्टी, इसमें एक महिला का सरासर अपमान उन्होंने किया है। जब स्मृति ईरानी भाजपा में प्रवेश की थी तब क्या किसी ने इस प्रकार की कमेंट किसी भी पार्टी से आई? यह हमारी हिंदुस्तान की संस्कृति है, इसकी याद दिलाने की जरूरत प्रवीण दरेकर जी को है। लावणी सम्राज्ञी सुरेखाताई पुणेकर यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाल्यामुळे किंवा तशा बातम्या आल्या आणि त्यावर विरोधी पक्ष नेते विधान परिषदेतील माननीय प्रवीण दरेकर
यांनी अतिशय खालच्या दर्जाची टीका केलं असं म्हटलं की गुलाबी गाळ्यांचे चुंबन घेणारे का मुके घेणारे असं काहीतरी त्यांनी वाक्य बोलली, हे अतिशय आक्षेपार्ह आहे. म्हणजे एकीकडे यांच्या महिला आमदार असोत कार्यकर्त्या रोज उठून चॅनलवर महिला सुरक्षेच्या गोष्टी करतात, महिला सन्मानाच्या गोष्टी करतात, परंतु आपल्याच पक्षातले नेते अशा प्रकारच्या टीका करून महिला वर्गाचा अपमान करतात. एखादी कलावंत लावणी सम्राज्ञी ज्यांना एक उपाधी मिळालेली आहे, अशा महिला जर का राजकारणात येत असतील तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे. स्मृती इराणींचं तुम्ही स्वागत केलं नाहीत का? त्यावेळेला कोणी अशी टीका केली होती का? कारण आमची ती संस्कृती नाही.